आता बातमी आहे कोल्हापुरातून। कोल्हापूर अंबाबाई मंदिर परिसरात भाविकांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं। ई पास काढण्यासाठीच्या रांगेत उभे राहण्यावरून वाद झाला असताना महिला आणि पुरुष भाविकांमध्ये यावेळी झटापट झाली। त्यात पोलिसांनी हस्तक्षेप करत हा वाद नियंत्रणात आणलाय। कोल्हापूर अंबाबाई मंदिर परिसरात भाविकांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याचं दिसून आलंय। ई पास काढण्यासाठी रांगेत उभे राहण्यावरून महिला आणि पुरुष भाविकांमध्ये वाद झाला आणि त्या वादाचं रूपांतर झटापटीत झालं। त्यात पोलिसांनी हस्तक्षेप करत नियंत्रणात हा वाद आणण्याचा प्रयत्न केलाय। कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरात भाविकांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झालीय। ई पास काढण्यासाठी रांगेत उभे राहण्यावरून वाद निर्माण झाला, त्यानंतर महिला आणि पुरुष भाविकांमध्ये झटापटही झाली। पोलिसांनी हस्तक्षेप करत हा वाद नियंत्रणात आणला। कोल्हापूरहून आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। ज्ञानेश्वर, अंबाबाई मंदिर परिसरातील ही संपूर्ण घटना आहे, नेमका कसा आहे हा घटनाक्रम? उमा, अंबाबाई मंदिर परिसरामध्ये ई सेवा केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत। याद्वारे भाविकांना मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठीचे ई पास आहेत ते दिले जातात आणि हे पूर्णपणे मोफत दिले जातात। याच ठिकाणी पुरुष आणि महिला भाविकांचे असे दोन वेगवेगळ्या जिल्ह्यातले गट या ठिकाणी आले होते आणि त्यावेळी रांगेत पुढे जाण्यावरून त्यांच्यामध्ये सुरुवातीला शब्दिक चकमक आहे ती झाली आणि त्यानंतर हा वाद आणखीनच वाढत गेला। त्यावेळी या दोन्ही गटामध्ये आहे ते फ्रीस्टाईल हाणामारी आहे ती झाली आणि एकूणच या फ्रीस्टाईल हाणामारीचं रूपांतर आहे ते मोठ्या वादात झालं। या ठिकाणी आहे ते अगदी स्टूलचा वापर करण्यात आला, चपलांचा वापर करण्यात आला आणि एकमेकांची केस धरत आहेत ते ही दोन गट एकमेकांच्या अंगावरती गेले। नजीकच्या पोलीस स्टेशनला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस या ठिकाणी दाखल झाले आणि हा वाद सोडवला। एकूणच या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात ह्या दोन गटामध्ये फ्रीस्टाईल हाणामारी इथं सुरू होती। इतर भाविकांनी सुद्धा यामध्ये हस्तक्षेप करत हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र दोन्ही गट इतके आक्रमक झाले होते की हा वाद काही केला थांबत नव्हता। अखेर पोलिसांनी यात मध्यस्थीची भूमिका घेत हा वाद मंदिर परिसरात तेही ई पास काढण्यावरून, तर मंदिर प्रशासनाकडून कुठल्या सुविधा या ठिकाणी करण्यात आल्या नाहीयेत का? उमा, मंदिर प्रशासनाकडून योग्य त्या सुविधा आहेत ते सगळ्या भाविकांना देण्यात आलेल्या आहेत, मात्र एकूणच या ठिकाणी पाहायला गेलं तर आतापर्यंत ई पास आहेत ते भाविक स्वतः काढत होते आणि दोनच दिवसापासून आहेत ते मंदिर समितीच्या वतीने ई पासचे मोफत सुविधा या ठिकाणी पुरवण्यात आलेली। मात्र या रांगेमध्ये कोण पुढे जायचं यावरून या दोन गटामध्ये वाद झाला आणि त्याचाच पुनर्वसन आहे ते हाणामारीमध्ये झाल्याचं पाहायला मिळते। धन्यवाद ज्ञानेश्वर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात ई पास काढण्यावरून हा वाद झालाय।